तारखांवर तारखा पडतात पण तरीही ठाकरेंच्या पदरी काहीच येईना धडधडीत दिसतंय ठाकरेंसोबत चुकीचं घडतंय पण निर्णय होईना भाजप हायकमांडला समजतंय इलेक्शन शेकणार पण तरीही चाल करता ये पवार गट सोबत घेतला शिंदेची तितकी गरज नाही पण तरी सुद्धा इथं विषय करता ये ना नेमकं घडलंय का गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील एका दृष्टीने पाहिलं तर दोघेही वैतागलेले आहेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद तर मिळालं परंतु अगोदरच लोकांच्या मनावर आपण किती योग्य आहोत आपण ठाकरेंना का सोडलं किंवा ठाकरे हे नेतृत्व कसं योग्य नव्हतं हे सांगता सांगता नाकी न होते आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा वेढा तर आहेच तारखांवर तारखा पडतायत सगळा निर्णय हा भाजपाचे म्हणण्यापेक्षा जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांच्या हातामध्ये आहे राहुल नार्वे राहुल नार्वेकर लगेच एक गाव दोन तुकडे करू शकतात पण त्यांना तेही करता येणार नेमकं अशी कोणते दोन कारण आहेत ज्या दोन कारणांमुळे भाजपाची आणि ठाकरेंची दोघांचीही अडचण होऊन बसलेली आहे त्याच मुद्द्यावर बोलूया पहिलं कारण जर आज घडीला राहुल नार्वेकर हे सोळा आमदारांना अपात्र करतात तर एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं आणि सोळा आमदार निलंबित होऊ शकतात यापेक्षा दुसरा कुठलाही फटका बसणार नाही पण यामध्ये जे होत आहे ते होते म्हणजे इमेज डॅमेज ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी फडणवीसांना किंवा भाजप हायकमांडला सोळा आमदारांच्या अपात्रतेवरती कुठलाही निर्णय घेता येणार आणि हेच पहिलं कारण आहे दुसरं कारण म्हणजे आताच्या घडीला कुठलाही निर्णय झाला किंवा नाही झाला तरी समोर येणारे जे इलेक्शन्स आहेत या इलेक्शन्समध्ये बरीचशी हानी जी आहे ती भाजपाला एकनाथ शिंदे गटाला किंवा अजित पवार गटाला भरून काढावी लागणार आहे अजित पवारांना सोबत का घेतलं या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी एकनाथ शिंदे यांना दुखावणं योग्य ठरणार नाही कारण मग तर असं होईल की जे भाजपवरती आत्तापर्यंत आरोप केलेला आहे की भाजप फक्त पक्षांचा यूज अँड थ्रो करतं त्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होईल आणि हे प्रकरण भाजपाला शिकू शकतं आणि हे दोन दोन महत्वाची कारणं आहेत ज्या कारणांमुळे तारखांवर तारखा पडतायत पण राहुल नार्वेकर काही निर्णय घेत नाहीयेत शिंदे गटातील चाळीस आणि ठाकरे गटातील चौदा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यांवर दोन्ही गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या त्यावर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले होते ठाकरे गटाच्या चौदा आमदारांनी आपलं म्हणणं सादर केलं असलं तरी शिंदे गटाच्या आमदारांनी पावसाळी अधिवेशनाचे कारण सांगत वेळ वाढवून मागितली त्यांनी अधिवेशन संपले तरी आपलं म्हणणं सादर केलं नाही मात्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे आमदारांच्या सुनावणीला येत्या आठवड्याभरात सुरुवात करणार आहेत पहिल्यांदा ठाकरे गटाच्या आमदारांचं म्हणणं ते घेणार आहेत परंतु ते दररोज एका आमदाराला वेळ देणार आहेत आमदारांची संख्या आणि सुट्ट्यांचा विचार केला तर ही सुनावणी पूर्ण होण्यास महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे अपात्रतेच्या मुद्द्यांवर अध्यक्षांचा निर्णय येण्यामध्ये विलंब होण्याची शक्यता आहे आणि हा विलंब जाणून बुजून केला जातोय असं उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे दिसतंय तर सगळं पण काही करता येणार कळतंय पण वळत नाहीये अशी भूमिका सध्या राहुल नार्वेकर यांची दिसते याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दे आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा येणारी विधानसभा असो किंवा लोकसभा असो हे इलेक्शन जास्त कुणाला शिकणार भाजपला ठाकरे गटाला की शिंदे गटाला कमेंट करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसारित करायची असेल तर आमच्या बायोमध्ये आमचा ईमेल आयडी दिलेला आहे तिथून आम्हाला जरूर संपर्क करा जय महाराष्ट्र